वाईफ मैत्रिणींनो, आज आम्ही खवा बनवणार आहेत. आज मी दूध 4 लिटर दूध घेतलंय आणि ते पण म्हशीचं दूध आहे आमचं आज. तर आज आम्ही खवा बनवण्याची रेसिपी तुम्हाला दाखवत आहोत. तर आता आम्ही हे दूध गरम झालंय तर हलवत राहायचं आहे याला जास्त वेळ. खाली डागलं नाही पाहिजे. गरम झालंय तिथले. तर हे बघा, हे दूध आटलं आहे आमचं. खूप चांगलं आटलंय, मस्त. हे बघा, खूप घट्ट झालंय दूध आता सध्या तरी. अजून ह्याला कमीत कमी टाइम लागेल, अर्धा एक तास तरी लागेल अजून चांगलं खवा बनायला. तर त्याला कंटिन्यू हलवत राहायचंय, नाही तर खाली डागू शकतं हे त्याला. तर मैत्रिणीनो बघा, आपला खवा रेडी झाला आहे चांगला मस्त पैकी. हे बघा, ही किती हलवून घेतलं आम्ही आज. 4 लिटर दुधाचा खवा एवढाच झालाय. मस्त झालाय, बघू शकता तुम्ही. जराही डागला नाही, त्याच्यावर हे पण नाही आले. तर आता आम्ही ह्याच्यापासून पेढे पण बनवणार आहेत खव्याचे मस्त पैकी. मी तुम्हाला दाखवणार आहे खव्याचे पेढे बनवताना. मस्त बघा, हलवून दाखवते तुम्हाला. मस्त मस्त बघा, चांगला झाला. अजून त्याला 5 ते 10 मिनिट आम्ही हलवून घेणार आहे जरा घट्ट होण्यासाठी. हे बघा झालाय, आता आम्ही उतरवून घेतोय चुलीवर. मस्त झालाय. हे बघा, आमचा गोल्याला खाण्यासाठी तर पहिलाच उभा आहे तिथं खवा. किती उशीर झाला उभा राहिला. आम्ही खवा जसं हलवत होतो तेव्हापासून उभा इथे. तर आता आम्ही उतरवून ट्रे मध्ये काढून घेणार आहोत. तर हे बघा, आता आम्ही हे उतरवून घेत आहोत टोप खाली. मस्त पैकी झालाय आमचा खवा रेडी. तर आता मी ह्याचे पेढे पण दाखवणार आणि तुम्हाला खवा पण दाखवते. उतरव खाली घे. तर बघा, हे आम्ही आता हे थंड कराय ताटात ओतून घेणार आहोत. मस्त पैकी थंड करून घेणार आहोत. हे बघा, आमचा गोल्या तर काय हलवायला रेडीच असतो सारखं सारखं. कधीच काय हलवत होता आमच्या सोबत. आज आम्हाला त्यांनी खूप मदत केली हलवायला. गोली इकडे बघ बाबू, काय बनवलंय आपण हे खवा. खव्याचे पेढे बनवणार आहेत म्हणा आज आम्ही. बाय. आमचा आता खवा रेडी झालाय. मी आता त्याच्यात थोडीशी साप पिठी साखर टाकणार आहे. थंड झालाय, मस्त आहे बघा. मी आता त्याच्यात थोडी पिठी साखर टाकून थोडं मिक्स करून घेणार आहे. पिठी साखर, इलायची टाकणार आहे, काजू बदाम मी लावू शकतो आपण ह्याला वरून. तर मी तुम्हाला दाखवते साखर टाकून थोडीशी. साखरची आणि इलायचीची पूड टाकले ह्याच्यात, मिक्स करून घेते. साखर टाकले मी ह्याच्यात. तर हे बघा, मी साखर टाकून आता हे जे मस्त हे घेतलंय. आता मी हे जे पेढे बनवणार आहे. थोडं थोडंच घ्यायचं आपल्याला पेढ्यासाठी. आपल्याला एकदम नाजूक हाताने फिरवून घ्यायचे. हे बघा आमचे पेढे कसे वाटतात पेढे सांगा. हे बघा, तर हे बघा आमचे मस्त पेढे झाले तयार. खव्याचे पेढे मी तुम्हाला खवा सकाळी दाखवलेला दुधापासून खवा बनवताना त्याचे मी पेढे बनवणार होते. त्याच्यासाठी मी बनवलेलं. तर बघा, मस्त पेढे होत आहेत त्याचे. तुम्हाला आवडेन असं साखर टाका. खूप काही लोकांना गोड जास्त आवडतं, काही लोकांना गोड आवडत नाही जास्त. आम्हाला खूप गोड आवडतं म्हणून आम्ही जास्त साखर टाकली. तर हे बघा, आमचे मस्त गुलाबजाम हे पेढे तयार झाले आहेत. आम्ही पेढे बनवून घेतले. हे बघा, आमचे पेढे तयार झाले आहेत. लाईक कमेंट शेअर करा. धन्यवाद मैत्रिणींनो.